नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत. आज तुम्हाला सीईटी सेल मार्फत ऑल इंडिया कोट्यामधील जे काही रिफंड होतं, आपलं डिपॉझिट होतं 52,000 रुपये ज्या विद्यार्थ्यांनी भरून ॲडमिशनसाठी सीईटी सेलच्या ऑल इंडिया कोट्याच्या प्रायव्हेट BMS कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ट्राय केलेला होता, अशा विद्यार्थ्यांच्या इलिजिबल विद्यार्थ्यांच्या अकाउंटवरती जी काही 50,000ची अमाऊंट होती ही अमाऊंट रिफंड होणारीची चालू झालेली आहे. या संदर्भातला इन्फॉर्मेशन देणारा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आज मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे. वास्तविक ज्या विद्यार्थ्यांना मध्यम मार्क होते अशा सर्व विद्यार्थ्यांना ज्यावेळेस BMS ॲडमिशन घ्यायचं होतं त्यावेळेस CET सेल मार्फत जी काही ऑल महाराष्ट्र राज्यातील 85% गव्हर्नमेंटमधील, त्याचबरोबर 15% गव्हर्नमेंट, त्याचबरोबर प्रायव्हेट BMS आणि BHMSच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशनची प्रोसेस CET सेलच्या माध्यमातून 85%मधून होत असते आणि 15% IQ कोटा, म्हणजे ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो, तो सुद्धा आपल्या या CET सेलच्या माध्यमातून होत असतो. परंतु ज्या विद्यार्थ्यांना या दोन्हीमध्ये ॲडमिशन घ्यायचं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी एक कोटा ओपन होत असतो आणि त्याचे दोनच राऊंड होतात, त्याला ऑल इंडिया CET सेल मार्फत चालणारा ऑल इंडियाचा राऊंड असं आपण म्हणतो. ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट BMS मेडिकल कॉलेजेसमध्ये महाराष्ट्र राज्यामधील सर्व कॉलेजेसमधला 15% प्रायव्हेटमधील सीट्स भरण्यासाठी भारत देशातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्याला 52,000 रुपये भरून आपल्याला ज्या विद्यार्थ्यांनी या CET सेलच्या वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन केलेलं होतं अशा विद्यार्थ्यांसाठीचे दोन राऊंड लागले होते. आणि या पहिल्या राऊंडमध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना एखादं कॉलेज मिळालेलं होतं आणि त्यांनी ॲडमिशन घेतलेलं होतं अशा विद्यार्थ्यांचे, किंवा घेतलेलं नाही तरीसुद्धा विद्यार्थ्यांचं रिफंड मिळत 100% मिळणारच आहे आणि त्याची रिफंडची प्रोसेस सुरू झालेली आहे. वास्तविक पाहता CET सेलच्या वेबसाईटवरती ज्यावेळेस आपण पाहायला जातो त्यावेळेस कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी नोटिफिकेशन आपल्याला दिसत नाही, परंतु स्टुडंटच्या काही फीडबॅकवरून आपल्याला असं दिसून आलेलं आहे की CET सेल मार्फत ऑल इंडिया कोट्यामधून 52,000 रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं होतं त्यामध्ये 2,000 रुपये फीज आणि 50,000 रुपये डिपॉझिट अशा प्रकारची आकारणी करण्यात आलेली होती. जे इलिजिबल विद्यार्थी होते अशा सर्व विद्यार्थ्यांचे रिफंड, सर्व विद्यार्थ्यांचे म्हणता येणार नाही, काही विद्यार्थ्यांचे रिफंड होण्यास सुरुवात झालेली आहे, काही विद्यार्थ्यांचे अपडेट्स आपल्याकडे आल्यामुळे आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे. तर ते रिफंड प्रोसेस सुरू झाले, इथून पुढे 10 दिवसांमध्ये संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. परंतु या CET सेलच्या ऑल इंडिया कोट्याचा प्रायव्हेट BMS मधल्या 15% कोट्यामधून 52,000 भरून रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांचे इलिजिबल कोण आहेत या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. पहिला मुद्दा, ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज जर आपल्याला मिळालेलं असेल आणि ते ॲडमिशन घेतलेलं असेल किंवा नसेल, असे विद्यार्थी सुद्धा या राऊंड, या जे काही डिपॉझिट आहे तुमचं 50,000 रुपयाचं, ते 50,000 डिपॉझिट रिफंड होण्यासाठी पात्र आहेत. परंतु सेकंड राऊंड आणि महत्वाचा राऊंड झालेला होता की ज्यामध्ये 15% प्रायव्हेट BMS आणि BHMS कॉलेजमधून आपला जर नंबर लागलेला असेल आणि त्यावेळेस तुम्ही एंट्री पण 2 वेळा करता येत होती, या राऊंडमध्ये पहिल्या राऊंडला पण आपल्याला रजिस्ट्रेशन करता येत होतं, त्याचबरोबर दुसऱ्या राऊंडला सुद्धा रजिस्ट्रेशन करता येत होतं. पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करून त्यांना मिळालेलं नाही, त्यांनी ट्वाईस फिलिंग सेकंड राऊंडमध्ये जर केलेलं असेल CET सेलच्या प्रायव्हेटच्या 15% कॉलेजेसमध्ये कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं बेनिफिट न मिळता कॅटेगरीचं मेरिटमध्ये किंवा पेमेंटमधलं, म्हणजे तुमचं स्कॉलरशिपमध्ये मेरिटचं मधलं बेनिफिट, त्याचबरोबर तुमचं कॅटेगरीचं बेनिफिट न मिळता ओपन लिस्ट लागत होती. सर्वांसाठी एक ओपन लिस्ट असायची, त्या ठिकाणी कॅटेगरीचं मेरिट वेगळं लागत नव्हतं. अशा CET सेल मार्फत चालणाऱ्या 15% प्रायव्हेट कॉलेजमधल्याचा जो दुसरा राऊंड होता त्या राऊंडमध्ये जर तुमचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलेलं असेल आणि तुम्ही त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं असेल तर तुमचं रिफंड 100% 50,000 रुपये परत मिळू शकणार आहे. सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला जर समजा कॉलेज मिळालेलं नसेल तर तुम्हाला पुढचा प्रोसेस संपलेली होती, कारण त्यानंतर दुसऱ्या राऊंडनंतर ऑल इंडिया कोट्याचे CET सेल मार्फत होणाऱ्या 15% प्रायव्हेट BMS BHMS कॉलेजमधला राऊंड फक्त 2च होता, त्यातून वेकंट राहिलेले सीट्स आहेत ते मात्र त्या त्या कॉलेजला रिव्हर्ट केले जात असतात.
त्यामुळे सेकंड राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळून त्यांनी ऍडमिशन घेतलेलं होतं अशा विद्यार्थ्यांचं सुद्धा 50,000 रुपये रिफंड होणार आहे. फक्त रिफंड कोणाचं होणार नाही, सेकंड राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव लागून सुद्धा त्यांनी ते कॉलेज पसंत नाही म्हणून बीएचएमएस असेल किंवा बीएमएसच्या कॉलेजेसमध्ये किंवा बीएमएसच्या कॉलेजेसमध्ये जर त्यांना त्यांनी ऍडमिशन घेतलेलं नसेल तर मात्र त्यांचं 50,000 रुपयाचं डिपॉझिट फोरफिट होत आहे. आणि ती प्रक्रिया मधून तुम्हाला तुमच्या जे काही अकाउंट आहे त्या अकाउंटवरती पैसे परत येणार नाहीत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ह्याच्यासाठी प्रोसेस काय करावी लागेल, तर कसल्याही प्रकारची प्रक्रिया करावी लागत नाही. पहिल्या वर्षापासून, पाठीमागच्या कितीतरी वर्षापासून हे रिफंडची प्रोसेस फक्त आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून कळत असते, तुम्हाला कसल्याही प्रकारची प्रोसेस करावी लागत नाही. परंतु सेकंड राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना सिलेक्शन लिस्टमध्ये नाव लागून सुद्धा ॲडमिशन न घेतल्याने विद्यार्थ्यांचं डिपॉझिट फोरफिट झालं आहे, म्हणजे जप्त झालं आहे, तुम्हाला ॲडमिशन मिळालं होतं पण तुम्ही घेतलेलं नाही, त्यामुळे सेकंड राऊंड तुम्ही डिसऑनर केला आहे. त्यामुळं 2,000 रुपये फीज आहे आणि 50,000 रुपये तुमचं फोरफिट झालेलं आहे. बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये लिस्टमध्ये नंबर लागला असेल किंवा लागला नसेल आणि ॲडमिशन घेतलं असेल किंवा ॲडमिशन घेतलं नसेल तरी अशा सर्वांचं तुम्हाला 100% डिपॉझिट रिफंड होत आहे. मात्र सेकंड राऊंडमध्ये ऑल इंडिया कोट्याच्या सीईटी सेलमार्फत 15% प्रायव्हेट कॉलेजमधल्या बीएमएस बीयूएमएस आणि बीएचएमएसच्या कसल्याही प्रकारच्या कॅटेगरीचं मेरिटमधले त्याचबरोबर तुमच्या कॅटेगरी बेनिफिट न मिळणार असा जो राऊंड होणार होता त्याचं कॉमन लिस्ट लागत होती, अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑल इंडियातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अप्लाय करता येत होतं. परंतु सेकंड राऊंडमध्ये जर समजा तुम्हाला कॉलेजच्या सीईटी सेलच्या सिलेक्शन लिस्टमध्ये जर नाव लागलेलं असेल आणि तुम्ही जर त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलेलं नसेल एवढा एकच टॉपिक असेल तर तुमचं डिपॉझिट फोरफिट होणार आहे, म्हणजे परत मिळणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. पहिल्या राऊंडमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला सिलेक्शन लिस्टमध्ये नाव नंबर आला होता परंतु त्याने ॲडमिशन घेतलं नाही तरी तुमचं पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट असते. दुसरी गोष्ट, सेकंड राऊंडला तुम्ही चॉईस फिलिंगच केली नाही आणि तुम्हाला जर दुसऱ्या कोर्ससाठी तुम्ही तिकडे गेलेला असाल किंवा रिपीटला गेला असाल तरी सुद्धा तुमचं 50,000 रुपयाचं रिफंड 100% परत मिळणार आहे. एकंदरीत रिफंडच्या संदर्भात सीईटी सेलमार्फत असणाऱ्या जी काही प्रोसेस आहे ह्या सगळ्या प्रक्रियेमधून होणाऱ्या रिफंडच्या संदर्भातली प्रोसेस अगदी 11 तारखेपासून सुरू झालेली आहे, ती दरम्यान 25 तारखेपर्यंत चालेल. अशा सर्व विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारची प्रोसेस करण्याची आवश्यकता नाही, तुमच्या अकाउंटवरती आपोआप येऊन जाईल. ही इन्फॉर्मेशन महत्त्वाची देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो होतो. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या आणि प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला गाईडलाईन्स देणाऱ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपला करिअर मेकिंग गायडन्स नावाचा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा. हा जो ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला उपयोगाची येते असे वाटत असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्यामुळे आपला जो व्हिडिओ आहे तो यूट्यूबच्या वरती राहतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यास मदत होते आणि तुमची ही इन्फॉर्मेशनचे लाईक इतरांना सुद्धा उपयोगी होऊ शकते, एवढाच सामाजिक हेतू या माध्यमातून मांडून आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना समर्पित करून नीट UG 2024 ची ॲडमिशन प्रोसेसच्या संदर्भामधील नीटच्या परीक्षेपासून ते काउन्सिलिंगच्या कॉलेजच्या जाईपर्यंतच्या डोर स्टेपपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावरती मार्गदर्शकांची जी सिरीज आहे ती आमची चालूच राहते. ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड ग्रुपमध्ये यायचं असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या थंबनेलवरती दिलेल्या नंबरवरती पेड काउन्सिलिंग NEET UG 2024 अशा प्रकारचं मेसेज केलं तर आमची टीम तुम्हाला संपर्क करेल आणि संपूर्ण इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेल. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महा.